निघालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज सकाळी 9 वाजतापासून ही शिव कावड यात्रा निघालेली आहे. सध्या ही शिव कावड यात्रा मोर्शी शहरात आहे आणि हजारोच्या संख्येनं जे भाविक भक्त आहे, जे शिव भक्त आहे, महिलांचा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग आहे आणि हजारोच्या संख्येनं शिव भक्तांचा सहभाग असतील. हे शिव कावड यात्रा आता मोर्शीपासून सालबर्डीकडे प्रस्थान करते आहे. आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे कावड यात्रा आहे आणि बघू शकतो हजारोच्या संख्येनं जे आहेत हे सर्व हिंदू बांधव जे शिव भक्त आहेत ते आता सालबर्डीकडे प्रस्थान करते आहेत. आणि शिव कावड यात्रा आहे, ही शिव कावड यात्रा समिती मोर्शीतर्फे काढण्यात येते. ही यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते. या यात्रेची सुरुवात मोर्शी शहरातून होते आणि समाप्ती हे सालबर्डी येथे होते. सकाळी 9 वाजतापासून निघालेली ही शिव कावड यात्रा मोर्शी शहरातून सालबर्डीकडे प्रस्थान करते आणि यामध्ये हजारोच्या संख्येनं शिव भक्त असो, महिला असो आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा समाविष्ट असतो. विविध झाकी, विविध पालखी, भजन मंडळ, महाकाल पथक या शोभा या कावड यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या कावड यात्रेचं नाव आहे शिव कावड यात्रा. मोर्शी शहरात काल सायंकाळी शिव शंभू कावड यात्रा काढण्यात आलेली होती आणि आज सकाळी ही शिव कावड यात्रा काढण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या शिव कावड यात्रेचं स्वरूप आहे आणि या शिव कावड यात्रेचं हे दुसरं वर्ष आहे. मोठा प्रतिसाद नागरिकांचा या शिव कावड यात्रेला भेटत आहे. मोर्शी शहरात निघालेल्या शिव कावड यात्रेमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात शिव भक्त या कावड यात्रेमध्ये असतात. महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. ही कावड यात्रा खूप लांब आहे, या बाजूनं देखील आहेत. विविध झाक्या यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किती वाजतापासून ही सकाळी निघालेली आहे? सकाळी 8 वाजतापासून. सकाळी 8 वाजतापासून आपण जर बघितलं तर ही शिव कावड यात्रा बघण्यासाठी हजारोच्या संख्येनं मोर्शी शहरातील नागरिक येत असतात. आपल्यासोबत रवी भाऊ गुल्हाने आहेत. कशानिमित्त शिव कावड यात्रा काढली जाते? आपले दुसरं वर्ष आहे शिव कावड यात्रा निमित्त आम्ही म्हणजे नियोजन करतो आणि आपण हे यावेळनं होशंगाबाद इथून जल आणलेलं आहे. 251 आपले कलश आहे आणि अवघ्या कावडमध्ये अनेक मूर्त्या व आकर्षक देखावे असे आम्ही केलेले आहे आणि आमची एवढीच प्रार्थना आहे की भोले बाबाला विनंती करतो की शेतकऱ्यावर संकट आहे, शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे ते दूर झालं, शेतकऱ्यावर जो संकट आलेला आहे ते संकट आलेलं नाही पाहिजे, संकट नष्ट झालं पाहिजे आणि रोगराई गेली पाहिजे. हेच मी श्री महादेवाच्या चरणी आम्ही जल अर्पण करून एवढा आशीर्वाद घ्यायसाठी जात आहे. किती वाजता निघत असते ही शिव कावड यात्रा? 9 ते 10 वाजताच्या दरम्यान आम्ही शिव यात्रा कावड निघालेली आहे. तरी हजारोच्या संख्येनं शिव कावड यात्रेत शिव भक्त आणि महिला भगिनी हे सहभागी झाले आणि सहभागी होऊन या शिव कावड यात्रेच्या यात्रेला एक प्रोत्साहन दिलं आणि असेच प्रोत्साहन शिव कावड यात्रेच्या माध्यमातून असेच कार्यक्रम होत राहील आणि एवढीच भोलेच्या चरणी प्रार्थना करतो की कुठलाही संकट येऊ नये मोर्शी तालुक्यावर. बस आपण बघू शकतो हे होते रवी भाऊ गुल्हाने. ही शिव कावड यात्रा मोर्शी शहरातून सालबर्डीकडे प्रस्थान करते. सकाळी 9 वाजता निघालेली शिव कावड यात्रा मोठं स्वरूप घेऊन सालबर्डीकडे प्रस्थान करत असते. या शिव कावड यात्रेमध्ये शिव भक्तांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, युवकांसोबत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आता ही शिव कावड यात्रा मोर्शी शहरातून निघाली असून सालबर्डीकडे प्रस्थान करते आहे आणि या शिव कावड यात्रेचं जे स्वरूप आहे ते वाढते आहे. कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, मोर्शी.
कवडयात्रेमध्ये आपण देखील सहभागी झाले आहात. शिवभक्तांचा उत्साह तुम्ही बघू शकता. मागच्या वर्षीपासून शिवकावड यात्रेच्या यात्रा समितीच्या मार्फत कावड यात्रेचं आयोजन होत असते. यावर्षीचं आयोजन हे भल्या मोठ्या लोकांच्या सहभागातून झालेलं आहे. कोणालाही आग्रह करायचं विनंती पडली नाही किंवा गरज पडली नाही. लोक स्वतःहून सहभागी झालेलं आहे आणि तुम्ही दृश्य बघू शकता की भूतोनं भविष्य अशी आज कावड यात्रा मोर्शी शहरातून आपल्या जात आहे. आपल्या बाजूलाच शिवलिंग आहे, असं पवित्र शिवलिंग आहे आणि नर्मदेचं जल जे आपल्या समितीमार्फत आणलं गेलं आम्ही ते जल तिथं नेऊन कावड यात्रेच्या मार्फत अर्पण करणार आहोत आणि विनंती करणार आहोत की मोर्शी वरुड विभागातील रोगराई, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सगळे जला अर्पण तुमच्यासोबत घेऊन चला अशी आम्ही विनंती महादेवाला करणार आहोत आणि त्याचसाठी हे कावड यात्रेचं आयोजन आम्ही किती वाजता निघाय हे निघते आणि किती वाजता पोहोचली जाते. आम्ही सकाळी 8:30 प्रस्थान केलं, आता आम्हाला सायंकाळचे 7 तरी वाजू शकतात. पायदळची आपली यात्रा आहे आणि पोहोचताना आपल्याला 18 किलोमीटरचं अंतर कापणं आहे म्हणून सायंकाळचे 7 आम्हाला वाजू शकतात. तरी उत्साह अजूनही तोच आहे. हा सर्व भोलेनाथाचा आशीर्वाद आहे. धन्यवाद. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअप वर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा.